हेलो फ्रेंड्स, मित्रांनो कसे आहात? मित्रांनो, आज आपण घेत आहोत सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 व 2 आणि दिवस आहे 38वा। मित्रांनो, तुम्ही या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचप्रमाणे मित्रांनो, जर तुम्हाला मागील व्हिडिओ पाहिजे असतील, चाचणी क्रमांक 1, 2, 3 पाहिजे असतील, तर मित्रांनो प्लेलिस्टचा वापर करा। प्लेलिस्टमध्ये चाचणी 1 ते 3 सुद्धा आहेत, त्याचप्रमाणे मित्रांनो सर्व गणित आहेत। त्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राइब करा, प्लेलिस्टमध्ये जा, तिथे तुम्हाला सर्व सेतूचे व्हिडिओ मिळतील। चला मित्रांनो सुरुवात करूया सेतू अभ्यासक्रम इयत्ता 10वी गणित भाग 1 व 2 38वा। मित्रांनो, आज आपण घेत आहोत गुणोत्तर व प्रमाण व त्यामधील शाब्दिक उदाहरणे, जी की अतिशय महत्त्वाची असतात। मित्रांनो, तुम्हाला पुढे स्पर्धा परीक्षांसाठी सुद्धा शाब्दिक उदाहरणे जी आहेत ती खूप महत्त्वाची असतात, त्यामुळे व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत बघा। मित्रांनो, फक्त आपल्याला वहीत लिहायचं नाही किंवा चाचणी पेपर सोडवायचा नाही आहे, तर आपल्याला मागचा बेस जो आहे तो पक्का करायचा, आपल्याला कन्सेप्शन नॉलेज मिळवायचे, त्यामुळे व्हिडिओ त्यासाठी मित्रांनो पूर्ण बघणं गरजेचं आहे। फक्त स्वाध्याय किंवा एक्सरसाइज बघून उपयोग नसतो। तर मित्रांनो, आपण कन्सेप्शनल आपलं जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे। चला मित्रांनो सुरुवात करूया, आय होप तुम्ही तो शेवटपर्यंत पाहणार। चला मित्रांनो काय गणित आहे बघूया। आता एक नमुना उदाहरण आपल्याला इथे दिलेलं आहे, ओके फ्रेंड्स, काय दिले ते बघूया आधी आणि नंतर आपण त्याचे ते कसं सोडवायचं, विचार कसा करायचा ते आपण शिकणार आहोत। मित्रांनो सॉल्व तर सगळं करून देतात, परंतु ते कसं सोडवायचं ते महत्त्वाचं आहे, बघूया। मित्रांनो, 2 संख्यांचे गुणोत्तर 5 7 आहे। आधी गुणोत्तर म्हणजे काय, 5 7 म्हणजे 5 आणि 7 9, तर 5 आणि 7 त्या पटीत आहे। 2 संख्यांचे गुणोत्तर 5 व 7 पटीत आहे असा या गुणोत्तराचा अर्थ। 5/7 म्हणजे त्यांचं त्या पटीत ते गुणोत्तर आहे, ते आपल्याला काढायचं असतं आणि त्यांची बेरीज आपल्याला 96 दिलेली, तर त्या संख्या काढा। तर मित्रांनो गुणोत्तर म्हणजे 5/7 आलं आणि गुणोत्तर 5/7 म्हणजे 5 आणि 7 पटीत आलं, हे तुम्हाला लक्षात आलं असेल। मग मित्रांनो ही पट नेमकी काय आहे ते जर आपल्याला कळालं तर आपण सहज याचं उत्तर काढू शकतो। म्हणून मित्रांनो ती पट जी आहे ती मानून घ्यायची। मग जे त्या 2 संख्येचे गुणोत्तर 5 7 आहे, मग ती समान पट एक्स मानून घेतली। मग ती समान पट जर मित्रांनो एक्स मानली तर ते गुणोत्तर काय होणार आहे, तर पहिली संख्या 5x होईल आणि दुसरी संख्या 7x होईल। आता मित्रांनो आपल्याला पहिली संख्या मिळून गेली 5x, दुसरी संख्या मिळाली 7x, कशावरनं मिळवली तर गुणोत्तरावरनं मिळवली आणि त्यांची बेरीज आपल्याला 96 दिलेली आहे। म्हणजे 5x + 7x जर 96 केले तर एक्सची किंमत काढणं सोपं होईल आणि एक्स काय आहे, एक्स आहे मित्रांनो ती समान पट आणि ती किंमत जर आपण 5x टाकली तर आपल्याला पहिली संख्या मिळेल आणि ती किंमत आपण 7x टाकली तर आपल्याला दुसरी संख्या मिळेल। चला मित्रांनो बघूया। मित्रांनो ती समान पट जी आहे ती एक्स मानलेली इथे दिसून येते, एक्स मानली त्याचप्रमाणे मित्रांनो म्हणून पहिली संख्या काय येईल 5x, दुसरी संख्या काय येईल 7x, त्या दोघांची बेरीज किती दिली आपल्याला 90, म्हणून आपण हे समीकरण तयार केलं 5x + 7x = 96। मग मित्रांनो हे समीकरण तर अतिशय सोपं आहे, 5x + 7x होतात 12x, 12x = 96, तर एक्स बरोबर किती, तर 12 इथे गुणाकार करतो तो भागिले जाईल म्हणजे 96/12 आणि 12 8 96 म्हणजे एक्सची किंमत आली मित्रांनो 8 आणि एक्सची किंमत 8 आली। पहिली संख्या मित्रांनो आपण काय मानली आहे 5x, एक्सची किंमत 8 टाका, 8 5 40, पहिली संख्या 40 मिळाली। दुसरी संख्या मित्रांनो 7x मानली होती, एक्सची किंमत 8 टाका, 7 8 56, दुसरी संख्या 56 मिळाली, त्या दोघांची बेरीज करून बघा किती होते, ती 96 होत आहे। आणि अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित जे तुम्हाला सहज सॉल्व करता येतील एक्सरसाइजमध्ये सुद्धा। चला मित्रांनो दुसरं गणित आपल्याला काय दिले तेही आपण लगेच बघणार आहोत। आणि मित्रांनो या वयांची गुणोत्तरांची गणितं तर तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये तुम्ही जे मोठे होणार तर मित्रांनो आजच ते पक्क करून घ्या, नाही का, अशा पद्धतीची गणितं विचारली जातात। आता नेमकं काय मित्रांनो बघा, आभा व तिची आई यांच्या वयाचे गुणोत्तर 2 5 आहे, म्हणजे काय, आभा व तिच्या आईचे वय 2 व 5 पटीत आहे, हा त्याचा अर्थ। आणि ती समानपट आपल्याला मानायची, म्हणून ती समानपट मानूया एक्स। पुढे आपल्याला मित्रांनो काय दिलंय बघा, आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 होते, ते आपण नंतर बघूया। आता मित्रांनो समानपट एक्स मानली म्हणून आभाचे वय 2x येणार, आईचे वय 5x येणार। आता मित्रांनो आपला हा पॉईंट, आभाच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचे वय 27 होते। आता मित्रांनो तिथे तुमच्या लक्षात आलं, ज्यावेळेस आभाचा जन्म झाला त्यावेळेस तिचं वय किती असणार, 0 असणार, नाही का, नुकताच जन्म झाला आहे मित्रांनो त्यावेळेस तिच्या आईचं वय 27 होतं आणि तिचं वय किती होतं, तर तिचं वय असणार मित्रांनो 0। मग दोघांच्या वयांमधला फरक जर घेतला तर तो किती होणार, तिची आई किती वर्षांनी मोठी असणार, ऑब्व्हियसली ती 0 आहे, नुकतीच जन्मलेली आहे आणि तिची आई 27 म्हणजे तिची आई 27 मोठी आहे। मग मित्रांनो आपण मानलं आहे आभाचे
वय 2x वर्ष नाही का, आणि तिच्या आईचे वय 5x वर्ष, तिची आई 27 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे 5x मधून 2x आपण वजा करणार, ते मिळतील आपल्याला 27, 5x मधून 2x वजा केले 3x, मग मित्रांनो 3x = 27, तर एक्स बरोबर किती, तर 27/3, 3×9=27, म्हणजे एक्स बरोबर आले 9। आणि मित्रांनो मग आता एक्स बरोबर जर 9 मिळाला असेल तर आभाचे वय तुम्हाला सहज काढता येईल, 2×9, एक्स किंमत 9 टाका, आले 18 वर्ष। ओके, इथे मित्रांनो 5×x आहे, एक्स किंमत 9 टाका, 5×9=45 वर्ष। ओके फ्रेंड्स, म्हणून आईचे वय 25 वर्ष आणि आभाचे वय 18 वर्ष, दोघांची वजाबाकी जर केली तर मित्रांनो ती तुम्हाला 27 मिळणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो ही गणिते जी ती आपल्याला सोडवायची असतात आणि ती आपण सोडवणार आहोत स्वाध्यायामध्ये। चला मित्रांनो सुरुवात करूया। मित्रांनो स्वाध्याय मित्रांनो आपण घेत आहोत काय, बघा दोन संख्यांचे गुणोत्तर 9 5 आहे, त्यांची वजाबाकी 96 असेल तर त्या संख्या काढा। मित्रांनो दिलेले गुणोत्तर कशात असतं, तर पटीत असतं, हे आपण बघितलं। मग लिहूया मित्रांनो दिलेल्या गुणोत्तराची समान पट एक्स मानू, सुरुवात अशीच करणार मित्रांनो प्रत्येक गणिताची। दिलेल्या गुणोत्तराची समान पट एक्स मानू। मग मित्रांनो ही जर समान पट एक्स मानली, आपल्याला गुणोत्तर काय दिलंय, तर गुणोत्तर दिलेलं आहे 9 5, 9 5 हे गुणोत्तर आहे। ओके फ्रेंड्स अंधार पडतोय, ओके 9 5 गुणोत्तर दिलेलं आहे। म्हणून मित्रांनो मोठी संख्या काय असेल, समान पट तर आपण एक्स मानली, म्हणून मोठी संख्या 9x येईल, नाही का, मोठी संख्या बरोबर 9x। आणि मित्रांनो लहान संख्या काय, तर ही 5 दिसते, म्हणजे लहान संख्या 5x येईल बरोबर 5x। आता मित्रांनो त्यांची वजाबाकी 96 असेल, मोठी संख्या 9x आहे, लहान संख्या 5x आहे, वजाबाकी करतो म्हणजे काय करतो, आपण मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करतो, मग 9x - 5x किती येणार मित्रांनो 96 लिहूया। म्हणून 9x - 5x = 96, रिझल्ट लिहा अटीनुसार, जी दिलेली अट आहे त्यानुसार। आता 9x - 5x गेले मित्रांनो तर किती येतात, तर अर्थात येतात 4x, मग 4x = 96 मिळाले। एक्सची किंमत आपल्याला काढायची, समान पट आपल्याला काढायची, तर मित्रांनो 4 इकडे नको, 4 इकडे गुणाकार करतो, इकडे जाऊन तो भागाकार करेल, एक्स म्हणजे x = 96/4, 4 × 4 = 8, 1 उरला मित्रांनो 4×16, एक्सची किंमत आली 24, म्हणजे ती समान पट जी आपण मानली होती ती आली मित्रांनो 24। आपल्याला विचारले आहेत त्या संख्या काढा, आणि त्या संख्या आपण मानल्या होत्या, मोठी संख्या 9x लिहूया, मोठी संख्या जी होती मित्रांनो 9x, आता ती काढणार आहोत आपण, 9 × इथे करणार 24, एक्स किंमत 24 आहे, सो 9 × 24 आणि 24 × 9 होतात 216। ओके फ्रेंड्स लहान संख्या काढूया, लहान संख्या ती होती मित्रांनो 5x, 5x म्हणजे काय येणार, 5 × 1 किंमत 24, 24×5=20, सो 120। मित्रांनो तुम्ही जर 216 120 वजा केले तर तुम्हाला मिळतील 96, म्हणजे त्या संख्या ज्या आहेत मित्रांनो त्या आहेत 216 आणि 120। म्हणून विधान खाली लिहा, त्या संख्या आहेत 216 व 120 आहेत। ओके फ्रेंड्स अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित तुम्ही सोडवू शकता। पुढचं गणित मित्रांनो, दोन संख्यांचे गुणोत्तर 3 5 4 आहे, त्यांची बेरी 112 असेल तर त्या संख्या कोणत्या। मित्रांनो सांगितल्याप्रमाणे दिलेली गुणोत्तराचं समान पट मित्रांनो आपल्याला काय मानायचंय, तर ते मानायचं आहे एक्स। लिहूया मित्रांनो दिलेल्या गुणोत्तराचे समान पट, समान पट एक्स मानू। ओके फ्रेंड्स समान पट एक्स मानू। ओके आता मित्रांनो ते एक्स मानलं, ते गुणोत्तर काय आहे, तर गुणोत्तरही लिहून घ्या। गुणोत्तर आपल्याला दिलं आहे 3 5 4, म्हणून मित्रांनो त्या संख्या ज्या आहेत त्या काय येतील, तर 3x आणि 4x येतील। मग लहान संख्या कोणती येईल, तर ऑब्व्हियसली 3 लहान आहे, म्हणून लहान संख्या बरोबर मित्रांनो 3x आपण घेऊया, आणि मोठी संख्या असेल मित्रांनो ती असणार आहे 4x। ओके फ्रेंड्स आता कंडिशन काय दिली, आपल्या अट काय दिली,
त्यांची बेरीज 112 असेल, म्हणजे या लहान संख्येची आणि मोठ्या संख्येची जर बेरीज केली तर ती 112 मिळते, म्हणजे ही आपली अट आहे। लिहूया दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार अट आपल्याला होती त्या दोघांची बेरीज, म्हणजे 3x अधिक 4x ची बेरीज आहे 112। लिहूया 3x अधिक 4x बरोबर 112, 3x अधिक 4x होतात मित्रांनो 7x, आणि 7x बरोबर 112, म्हणून x बरोबर किती तर 112/7। ओके फ्रेंड्स, भाग देऊया 7 1 7, मित्रांनो किती उरले तर 4 उरले, 7 6 42, x बरोबर आले 16। मित्रांनो x बरोबर 16 आहे तर आपल्याला लहान संख्या आणि मोठ्या संख्या काढायच्या, त्या काढूया। लहान संख्या बरोबर जी मानली होती आपण 3x, 3 × x म्हणजे 3 × x ची किंमत 16 आणि 16 3 48। ओके फ्रेंड्स, मोठी संख्या मित्रांनो 4x आहे, मोठी संख्या जी आहे मित्रांनो 4 × x होती, म्हणजे 4 × 16 16 64। मित्रांनो त्यांची बेरीज जर केली तर किती आहे 112 येते का बघा, 8 4 12 8 4 1 1 म्हणजे 112 ती आली, म्हणजे आपलं उत्तरही बरोबर आहे। चला मित्रांनो पुढचं गणित, तिसरं, मिनुवतीचा भाऊ सुधीर यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3 4 असून दोघांच्या वयात 5 वर्षाचे अंतर असेल तर दोघांची वये काढा। मित्रांनो आपण काय म्हणतो तर दिलेल्या गुणोत्तराची समानपट, दिलेल्या गुणोत्तराची समानपट, समानपट एक्स मानू। मित्रांनो गुणोत्तर काय आहे, गुणोत्तर आहे काय दिले आपल्याला गुणोत्तर, तर मित्रांनो ते दिलं आहे 3 4। ओके फ्रेंड्स 3 4, मग मित्रांनो मिनुवतीचा भाऊ नाही का, मग मिनूचं वय 3 च्या पटीत असणार म्हणजे 3x, आणि तिचा भाऊ जो सुधीर आहे त्याचं वय किती असेल मित्रांनो तर 4x। लिहूया म्हणून मिनूचे आजचे वय 3x वर्ष असेल। ओके फ्रेंड्स, आणि सुधीरचे, तिचा भाऊ सुधीर, सुधीरचे आजचे वय बरोबर 4x वर्ष असेल। ओके फ्रेंड्स, आजच्या वयाचे गुणोत्तर 3 4 आहे, दोघांच्या वयात 5 वर्षाचे अंतर असेल। मित्रांनो 3 च्या पट्टीत आहे, 4 च्या पट्टीत आहे, म्हणजे मिनू मोठा की सुधीर, अर्थात सुधीर मोठा असणार आहे। मग मित्रांनो सुधीर जर मोठा आहे तर सुधीरच्या वयातनं मिनूचं वय वजा केलं तर त्यांचं अंतर 5 वर्ष असणार, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 4x वजा 3x हे आपल्याला करावं लागेल, आणि मग मित्रांनो ते आहे आपल्याला दिलेलं 5। म्हणून लिहूया दिलेल्या अटीनुसार, दिलेल्या अटीनुसार। आता मित्रांनो ही अट नीट समजून घ्या तुम्ही, बघा काय दिलंय, दोघांच्या वयात 5 वर्षाचे अंतर आहे, 5 वर्षाचं अंतर आहे म्हणजे काय मित्रांनो, आपण वजाबाकी करतो, दोन विद्यार्थ्यांचं वयांचा फरक काढायचा तर आपण काय करणार, किती वर्षाचा मोठा आहे हे आपल्याला काढायचं तर आपण काय करणार तर वजाबाकी करणार, मग इथे आपल्याला वजाबाकी करावं लागेल। सुधीरचं वय 4x आहे म्हणून लिहिणार 4x वजा 3x, यांच्यातली फरक आहे 5 वर्ष, त्यामुळे इथे येणार 5। मग 4x म्हणजे 3x देईल मित्रांनो किती मिळालं तर x, डायरेक्ट एक्सची किंमत मिळाली आहे जी आहे 5। आता मित्रांनो आपण मिनूचं वय आणि सुधीरचं वय काढूया, कारण काय एक्स मिळालं आहे आपल्याला 5। मिनूचे आजचे वय किंवा मिनूचे वय बरोबर जे आपण मानलं आहे मित्रांनो 3x 3x, तर एक्सची किंमत टाकणार 3 × 5 किती होतात मित्रांनो तर 15 वर्षे हे आलं मिनूचे वय। आणि आता काढूया सुधीरचे वय, ते मित्रांनो आपण मानलं होतं 4x 4 च्या पटीत होतं, 4x ची किंमत आली 5, 4 5 20 20 वर्षे, म्हणजे मित्रांनो सुधीर आहे 20 वर्षाचा आणि मिनू आहे 15 वर्षाची, बघा त्यांच्यामधला फरक जो आहे तो बरोबर 5 आहे। खाली विधान लिहूया, मिनूचे वय 15 वर्षे व सुधीरचे वय 30 वर्षे आहे। ओके फ्रेंड्स सॉरी 20 वर्षे आहे। आय होप मित्रांनो तुम्हाला ही गणित समजली असतील। मित्रांनो जर या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक आणि कमेंटची मी वाट बघतोय तेही करा। धन्यवाद, गुड बाय, टेक केअर।